ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणल्याने तो हाच नरेटिव्ह आहे. एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता. एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती. पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की याच्यात पेपर फुटले, तर हे खोटं नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात. आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही. नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्टमध्येच करू. उद्धवजी, पुणे विद्येचं माहेरघर आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल, यावर कोणतेही उपाय केले जात नाहीये. पूर्ण राज्यातून मुलं ही शिकण्यासाठी फक्त पुण्यात येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने हे जात आहे, कारण का पब आणि ड्रग्ज ही संस्कृती आता पुण्यात सुरू झाली आहे. याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत. पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच आहोत, परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल, कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं. हे ड्रग्ज येतात कुठून? मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात. माझ्या कानावर असं आलंय त्याची सत्यता अजून पटवून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत, पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो.